प्राचीन काळी आपल्याकडे शिकताना हाताने काम करण्यावर खूप भर होता, पण गेल्या 2-2.5 हजार वर्षांच्या काळात शिक्षण पद्धतीच्या इतिहासात मोठेच बदल होत गेले. बुद्ध पूर्व आणि बुद्ध काळात अनेक आश्रम आणि विद्यापीठ होती, जिथे विद्यार्थी गुरुकडे 12 वर्ष राहायचे. नंतरच्या काळात श्रेणी नावाचे संघ होते, जिथे व्यवसाय करण्याच्या ठिकाणीच विद्यार्थ्यांना शिकवलं पण जायचं. निसर्गातून माहिती मिळवणं, तिचे उपयोग करून बघणं, चुकांमधून शिकत जाणं, अशा पद्धतीनं अनेक शास्त्र उभी राहिली. आपापल्या परिसरातूनच मिळवलेलं हे ज्ञान विद्यार्थ्यांसाठी परकं नसायचं. यानंतरच्या काळात इतर काही महत्त्वाचे बदल झाले. दुसऱ्या शतकानंतर मुलींचं शिक्षण हळूहळू बंद होऊ लागलं. पुढं 5व्या शतकानंतर शिक्षणाचा ऱ्हास सुरू झाला. 8व्या शतकानंतर काम करणाऱ्यांची प्रतिष्ठा कमी होत गेली. केवळ बौद्धिक वातावरणातच राहणारा एक गट तयार झाला, आणि जे हाताने काम करायचे त्यांचा आपल्या कामातून ज्ञानही मिळू शकतं हा विश्वासच नष्ट झाला. आता तर परिस्थिती अजूनच बदलली. इथं आधी सुरू असलेल्या शिक्षण पद्धती इंग्रजांनी पूर्ण बदलल्या. त्यांनी तिकडून आणलेलं ज्ञानच फक्त खरं ज्ञान आहे हा समज नंतर रूढ झाला. पूर्वी निसर्गाशी थेट संबंध असणाऱ्या शाळा आता हळूहळू बंदिस्त होऊ लागल्या. एकोणीसाव्या शतकानंतर तर शिक्षणाची कल्पनाच पूर्ण बदलून गेली. दिसायला भारतीय पण विचारांनी इंग्रज असणारे लोक तयार करणाऱ्या शाळा इथं सुरू झाल्या. गांधींनी आपल्या नई तालीमद्वारे या शतकातल्या शिक्षणाला एक नवी दिशा दिली. काम करत करतच खरं शिकणं होतं हे त्यांनी दाखवलं. पुढे स्वातंत्र्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी नई तालीमचे प्रयोग झाले, पण अर्धवट अंमलबजावणीमुळं यातून ठोस असं काही निघालं नाही. शिक्षण अर्थपूर्ण करू बघणारे अनेक अहवाल आणि अनेक योजना नंतरच्या काळात आल्या, पण परिस्थितीत मूलभूत बदल होईल असं काही घडलं नाही. 80-90च्या दशकांमध्ये मात्र काही महत्त्वाचे धोरणात्मक बदल येऊ लागले. कार्यानुभव
आनंददायी शिक्षण, ओझ्याविना शिक्षण अशा अनेक विचारांमुळे आता थोडे बरे दिवस आले, पण मोजक्याच मुलांसाठी. सार्वत्रिक पातळीवर शालेय शिक्षणाची आजची परिस्थिती अतिशय गंभीर अशी आहे. पाबळचा विज्ञान आश्रम या सर्व इतिहासावर उभा आहे. आपल्या प्रयोगाची तपशीलवार आखणी करताना डॉक्टर कलबागांनी इतिहासातल्या या सगळ्या संदर्भांची नोंद घेतली. आपली संकल्पना प्रत्यक्ष व्यवहारात आणताना ती भक्कम पायावर कशी उभी राहील याची काळजी त्यांनी घेतली. हा प्रयोग एक दिवस देशभरच्या सर्व शाळांमध्ये राबवला जाईल ही दृष्टी ठेवत त्यांनी आपल्या कल्पनेला सतत वास्तवाची जोड दिली. विज्ञान आश्रमात शिकणारी मुलं एकाच वेळी अनेक कौशल्य शिकत असतात. लेथवर काम करणारा हेमंत लोकांचा रक्तगट ही तपासून देऊ शकतो. गोबर गॅसची देखभाल करणारी शीतल वर्कशॉप मधली सगळी कामं करू शकते. डोमचा सांगाडाही बांधू शकते. गाईच्या दुधाचे हिशेब ठेवणारा राम बांधकाम करण्यात तरबेज आहे. काकडीच्या पिकाची लागवड करणारा सोमनाथ या प्रकारच्या अनेक वस्तू बनवू शकतो. डिझेल इंजिन दुसऱ्यांना शिकवूही शकतो. गरम असताना वायू हे तयार होतं, हवा तयार होते आणि त्यामुळं त्याचा नवजल इंधन फवारल्यामुळं स्फोट होतो. स्फोट झाल्यामुळं पिस्टन जोराने खाली येतो, म्हणजे त्याच्याजवळ एक टन इतका झटका बसतो, त्यामुळं तो परत जोराने खाली येतो. त्यानंतर इनलेट आउटलेट वाल उघडला जातो. आउटलेट वाल उघडला की जळायला जो वायू. शरीर नीट राहण्यासाठी जसं सगळ्या प्रकारचा व्यायाम करावा लागतो तसंच बौद्धिक वाढीसाठी वेगवेगळी कौशल्य एकत्र शिकणं फायदेशीर ठरतं. रोजच्या जगण्यात येणाऱ्या अडचणीही अशा स्वरूपाच्या असतात की एकाच विषयाचा तज्ज्ञ असण्याआधी अनेक विषयांवर पकड असणं जास्त उपयोगी ठरतं. जब किसी बच्चे को पढ़ा रहे हैं तो हम केवल उसको एक खास चीज का कौशल सिखाने के लिए नहीं पढ़ा रहे, हम उसको इसके लिए तैयार कर रहे हैं कि आज दुनिया में टेक्नोलॉजी तेजी से बदल रही है, तो उसको जब टेक्नोलॉजी बदलेगी तो बेकार नहीं हो जाएगा, उसके पास ये क्षमता होगी कि बदलती हुई टेक्नोलॉजी में अपने को दोबारा ढाल ले. सगळ्या शुक्लोदयाचा एक एकदमच मला फायदा झाला. जसं की आता जर एखाद्याने म्हणलं की मला इलेक्ट्रिकलमध्ये ड्युअल स्टार्टर खराब झाला आहे तर मी आता जाऊन मी धाडसाने करू शकतो. समजा त्याच्या शेजारी एक वर्कशॉपचं काम आहे, वेल्डिंगचं काम आहे, अजून काय काम आहेत ते पण बघू शकतो. मी ज्ञानेश्वर हरकळ परभणी जिल्ह्यातील आहे आणि विज्ञान आश्रममध्ये 10वी नापास झाल्यानंतर 1989 साली मी इकडे जॉईनिंग झालो. सुरुवातीला जॉईनिंग झाल्यानंतर वेल्डिंगचा कोर्स करून इथं सर्व्हिस करण्यासाठी 1-4 वर्ष सर्व्हिस केली. 4 वर्षानंतर मी पुण्याला एका कंपनीमध्ये सेफ्टी इन्चार्ज म्हणून काम करायला लागलो आणि त्याच कंपनीला जॉईन एक हॉटेल टाकलं मी. त्याच्यामध्ये साधारण 1-800 ते 1,000 लोक जेवण्याची सोय आहे आणि स्वतःचं ट्रान्सपोर्ट पण आहे. आणि नंतर वेल्डिंग असेंब्लीचं एक मला ऑर्डर भेटली, मी त्याचं वर्कशॉपसुद्धा टाकलेलं आहे. 3-4 ते CO2 मशीन काम करतात तिथं. तर हे एवढं करण्याचं कारण एकच की विज्ञान आश्रममध्ये आम्ही एकच शिकलोत की एक काम करणारा माणूस एकच काम करू शकतो आणि 4 काम करणारा माणूस जो असतो तो 5वा काम करू शकतो. डॉक्टर कलबागांच्या शिक्षणाच्या कल्पनेत इन्व्हेन्शन आणि इनोव्हेशन यांना खूप महत्वाचं स्थान आहे. इन्व्हेन्शन म्हणजे एखादा पूर्ण नवा शोध लावणं. इनोव्हेशन म्हणजे आहे त्या गोष्टींमधूनच नव्या उपयोगी गोष्टी शोधून काढणं. यासाठी गरज असते ती निरनिराळे प्रयोग करत राहण्याची आणि मोकळ्या मनानं धडपड करण्याची. आजच्या आपल्या शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांच्यावर प्रचंड दडपण असतात, पण त्यांना प्रयोग आणि चुका करण्यासाठी वावच दिला जात नाही. पहिल्या फटक्यात बरोबर उत्तर या पद्धतीमुळं घाबरलेली मुलं नव्या गोष्टी पुन्हा करून बघण्याचं धाडसच करत नाहीत. तर आम्हाला बायोगॅसवरती जनरेटर चालू करण्यासाठी आम्हाला जनरेटर चालवायचा होता, म्हणून आम्ही हा पेट्रोलवर चालणारा जनरेटर विकत घेतला आहे आणि त्याला बायोगॅसवरती आता आम्ही करतो आहोत. आणि पेट्रोलचा जनरेटर बायोगॅसवरती चालवण्यासाठी आम्हाला त्या इंजिनमध्ये काही बदल करावे लागलेत. तर पहिला बदल म्हणजे आम्ही कार्बोरेटरमधनं पेट्रोलऐवजी बायोगॅस देऊन तो बायपास करून डायरेक्ट पिस्टनला दिला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पेट्रोलचा जो सायलेन्सर होता तो सायलेन्सर आम्ही बदलला, कारण पेट्रोलवर डिझाईन केलेला सायलेन्सर आणि बायोगॅसवर चालवल्यानंतर तो हीट व्हायचा, फार हीट व्हायचा.
पाबळमध्ये तयार झालेला जिओडेसिक डोम, पाणी तपासण्यासाठीचं ईआरएम मशीन आणि मेकबुल ही विज्ञानाश्रमाची महत्वाची इनोव्हेशन्स. जिओडेसिक डोमच्या आकाराचं हे वैशिष्ट्य आहे की कमीत कमी लोखंड वापरून जास्तीत जास्त ताकद मिळते. अँगल्सच्या घट्ट जाळ्यामुळं यात नैसर्गिक दणकटपणा असतो. शिवाय हे डोम भूकंप आणि वादळांमध्येही टिकून राहतात. पूर्वी असा समज होता की ईआरएम मशीन फक्त तज्ज्ञ लोकच वापरू शकतात. विज्ञान आश्रमानं जमिनीतलं पाणी शोधण्याचं हे शास्त्र सोपं करून मुलांच्या हातात सोपवलं. मेकबुल म्हणजे मेकॅनिकल बुल. बैल नसलेली ही यांत्रिक बैलगाडी विज्ञान आश्रमानं तयार केली. इनोव्हेशन्स करण्यासाठी उच्च शिक्षितच असावं लागतं हा समज इथं तपासून बघावा लागतो. शाळासुद्धा पूर्ण न करू शकलेल्या मुलांचा या कामांमध्ये मोठा वाटा आहे.